हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार चॅप्टर नंबर तिसरा, अतिशय सोपा आहे, इंडायसिस अँड क्यूब रूट, क्लास 11. क्लास तुमचा आहे बेटा 8, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ठीक आहे. हां, महाराष्ट्र शासनाचं जे पाठ्यक्रम टेक्स्टबुक जे आहेत त्या पुस्तकानुसार हा आपण चॅप्टर नंबर तिसरा चालू केलेला आहे, इंडायसिस क्यूब रूट. आणि लेक्चर आपलं ह्या चॅप्टरचं आहेत, फर्स्ट लेक्चर आहे. तर बघूया, जे विद्यार्थी नवीन असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर जा, पूर्ण चॅप्टर 1 पासून चॅप्टर 2, चॅप्टर 3 सगळे व्हिडिओ लेक्चर बघून घ्या. तुमच्यासाठी मी 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी या 5 वर्गांना यूट्यूबच्या माध्यमातून टीच करतो आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड नाही केलं तर ॲप डाउनलोड करून घ्या. ह्या टोटल कोर्सची जी फीस आहे ती आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्सची टोटल फीस आहे 5,000 रुपये. ती तुम्ही गुगल पे, फोनपे, अकाउंट नंबर याच्या माध्यमातून पाठवून तुम्हाला एक लॉग इन आय डी, एक पासवर्ड भेटेल आणि तो ॲपनुसार चालेल, ठीक आहे. तर बघूया सगळे लेक्चर्स ॲपच्या माध्यमातून. तर बघा, पहिला जो नियम आहे बेटा, अतिशय सोपा नियम आहे, ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन. म्हणजे हा जो चॅप्टर आहे इंडायसिस अँड क्यूब रूट, तर बघूया इंडायसिस म्हणजे काय, घातांक, आणि क्यूब रूट म्हणजे काय. क्यूब रूट म्हणजे घनमूळ, ठीक आहे. तर क्यूब इंडायसिस म्हणजे जर एखादा एक्स पॉवर असेल आणि त्याच्यावरती एन राहील, तर बघूया, लक्ष द्या, एक्स रेस टू एन. तर एक्स म्हणजे काय, त्याला बेस, हा त्याला काय बेटा इंडेक्स, ठीक आहे, किंवा त्याला काय म्हणणार पॉवर, ठीक आहे. मग हा जो फॉर्म असतो याला इंडायसिस फॉर्म म्हणणार. काय म्हणणार याला, इंडायसिस फॉर्म. आणि इंडायसिस फॉर्म राईट आहे, एक्स रेस टू काय बेटा यन, यन म्हणजे काय इंडेक्स, किंवा त्याला काय म्हणणार पॉवर. आणि हा जो बेस असतो त्याला काय बेस, आणि हे जे फॉर्म असेल याला इंडायसिस फॉर्म. जर एक्स रेस टू 2 असेल आणि एक्स इंटू एक्स जर लिहित आहे, 2 वेळेस एक्स लिहित आहे, तर याला प्रोडक्ट फॉर्म म्हणणार. काय म्हणणार याला, प्रोडक्ट फॉर्म, ठीक आहे. एक्स क्यूब म्हटलं तर एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स, हे पण काय झालं बेटा, प्रोडक्ट फॉर्म. आणि हा काय झाला, इंडेक्स फॉर्म. हा काय झाला, इंडेक्स फॉर्म. तर इंडायसिस हा टॉपिक्स आपण स्टार्ट केलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा हा चॅप्टर होता तुम्हाला इंडेक्स. आता त्याचे काही रूल्स मागच्या वर्षी तुम्ही बघितले असेल कदाचित, यावर्षी थोडीशी रूल्स बघू आपण. काय असतं, पहिला जो रूल आहे, ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन इज इक्वल टू काय, ए रेस टू यम प्लस यन. याचा अर्थ काय, जर बेस सेम असेल, बेस सेम असेल आणि प्रोडक्ट असेल, तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, हे जे इंडेक्स असेल ना, इंडेक्सशी सम करू शकता. म्हणजेच काय, 2 रेस टू 3 इंटू 4 रेस टू सॉरी 2 रेस टू 5 जर करतोय, तर इथं काय बेटा बेस सारखा आहे. हा पण काय बेटा बेस सारखा आहे. बेस सारखा आहे तर तुम्ही लिहू शकतात 2 रेस टू 3 प्लस 5, म्हणजेच काय राहणार आहे, 2 रेस टू 8 लिहू शकतात. जर हा बेस चेंज झाला तर होणार नाही, पॉसिबल नाही, ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरा जो रूल आहे, ए रेस टू यम इन डिवायडेड बाय ए रेस टू यन जर असेल, बेस सारखा आहे आणि डिव्हिजनचं सिम्बॉल असेल, तर तुम्ही सरळ लिहू शकता ए रेस टू यम मायनस यन. काय लिहू शकता, ए रेस टू यम मायनस यन. आता 5 रेस टू 3 डिवायडेड बाय 5 रेस टू 1, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 5 रेस टू 3 मायनस 1, तर काय रिझल्ट राहणार, 5 रेस टू 2, ठीक आहे. हे बेसिक क्वेश्चन लास्ट इयर तुमच्याकडे झालेले आहेत. एक एक एक्झाम्पल घेतोय बघा, ठीक आहे. हा रूल नंबर पहिला झाला, हा रूल नंबर सेकंड झाला. आता रूल नंबर तिसरा दिसतोय तुम्हाला, इथं दिसतोय, हां, फुल झूम मध्ये दिसतोय बेटा. हां, तर तिसरा रूल आहे, जर ए इंटू बी रेस टू जर यम असेल तर काय राहणार बेटा, हा यम याला मल्टिपल होईल, ए रेस टू यम इंटू बी रेस टू यम. म्हणजेच काय, जर 4 इंटू 3 रेस टू 5 करणार आहे, तर काय करणार याचं, 4 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 5, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. 4 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 5 लिहायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर रूल नंबर चौथा जर विचार केला, रूल नंबर चौथा जर विचार केला, a रेस टू पॉवर 0 म्हणजेच किती, 1. कोणत्याही इंडेक्सची पॉवर 0 जर असेल तर त्याचा रिझल्ट किती राहणार, 1. 2 रेस टू पॉवर 0 1, 3 रेस टू पॉवर 0 1, 4 रेस टू पॉवर 0 1, 5 रेस टू पॉवर 0 1,
राइट। हा झाला रूल नंबर तुमचा चौथा। यांना नंबर देऊ शकतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ एट्थ। हे आठ रूल तुम्हाला थोडीशी माहीत पाहिजे बाळांनो, हा चॅप्टर जर तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर। राईट, पाचवा रूल आहे ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू वन बाय ए रेस टू एम, रेसिप्रोकल रूल म्हणायचं याला। ठीक आहे, हा जर मायनस असेल तरी इथं तुम्ही खाली आणू शकतात, म्हणजे टू रेस टू मायनस थ्री तर रिझल्ट काय आहे ना वन अपॉन टू रेस टू पॉवर थ्री। जर फोर रेस टू मायनस फाईव्ह असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता वन अपॉन फोर रेस टू फाय, आणि जर असा असेल वन अपॉन सेवन रेस टू थ्री तुम्ही डायरेक्ट लिहू शकता सेवन रेस टू मायनस थ्री। ठीक आहे, क्लिअर झाले। ओके, हा झाला रूल नंबर पाचवा। त्याच्यानंतर रूल नंबर सहावा आपण बघणार बाळांनो, काय रूल नंबर सहावा जर बघायचा तर ए रेस टू यम ब्रॅकेटच्या बाहेर काय यन, म्हणजे रिझल्ट आला ए रेस टू यम एन। तर टू रेस टू थ्री रेस टू फोर जर असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता टू इंटू थ्री इंटू फोर, म्हणजे डायरेक्ट टू रेस टू ट्वेल्व लिहायला काही अडचण नाही। त्याच्यानंतर फाय रेस टू टू इंटू सिक्स असं जर असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता सॉरी फाय रेस टू टू इंटू सिक्स म्हणजेच काय झालं फाय रेस टू ट्वेल्व। त्याच्यानंतर थ्री रेस टू टू इंटू एट तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता थ्री रेस टू टू इंटू एट, म्हणजेच बाळांनो थ्री रेस टू सिक्सटीन लिहायला काही अडचण नाही। ठीक आहे, हा ओके, हा झाला रूल नंबर तुमचा कितवा सिक्स। त्याच्यानंतर बघू आपण रूल नंबर सेवन्थ। सेवन्थ रूल काय सांगतो बेटा, सेवन्थ रूल बघा काय आहे, ए बाय बी रेस टू एम। ठीक आहे, ए बाय बी रेस टू एम तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ए रेस टू एम बी रेस टू एम। तर बघा थ्री बाय टू रेस टू फाय असं जर असेल तर काय राहणार थ्री रेस टू फाय टू रेस टू फाय। ठीक आहे, त्याच्यानंतर सेवन बाय एट रेस टू फोर तर सेवन रेस टू फोर एट रेस टू काय फोर। नाईन बाय थ्री रेस टू सिक्स तर नाईन रेस टू सिक्स थ्री रेस टू सिक्स असंही लिहायला काही अडचण नाही। नेक्स्ट बघू आपण रूल क्रमांक सहावा झाला आपला, रूल क्रमांक सातवा बघू, सातवाही झाला आता आपला, आणि शेवटचा रूल आहे ए बाय बी रेस टू मायनस एम। तर तुम्ही लिहू शकतात बेटा आवाज नको करू त्याचा, चेअरचा आवाज नको करू। ठीक आहे, ए बाय बी रेस टू मायनस एम याचा अर्थ काय राहणार, हा हे मायनस इथं आणायचं म्हणजे याला इन्व्हर्स करावं लागेल, बी बाय ए रेस टू काय एम, बी बाय ए रेस टू एम। थ्री बाय टू रेस टू मायनस फाईव्ह तर काय रिझल्ट राहणार बेटा, थ्री बाय टू जर उलट करा टू बाय थ्री रेस टू फाय। त्याच्यानंतर सेवन बाय थ्री रेस टू सिक्स तर काय रिझल्ट राहणार, सेवन बाय थ्री रेस टू सिक्स जर इथं मायनस असेल तर काय राहणार थ्री बाय सेवन रेस टू सिक्स। याचा अर्थ काय, याचा अर्थ काय बेटा, निगेटिव्ह टर्मला मी काय करतोय पॉझिटिव्हमध्ये करतोय, परंतु न्युमरेटरचं डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं न्युमरेटर, फोर बाय फाईव्ह रेस टू मायनस एट तर काय राहणार बघा फाय बाय फोर रेस टू एट। न्युमरेटर डिनॉमिनेटर चेंज केल्यावर साईन का होती चेंज। तर बघूया आता प्रॅक्टिस सेट, तुमची फर्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया, इथं लक्ष द्या दिसते बेटा हां हां। तर बघूया एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, इथं इथं बघा बेटा इथं दिसते का, हां थोडंसं झूम करून घ्या इकडे बघा हां। एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म, फुल झूममध्ये करा। ठीक आहे हां, तर आता ही प्रॅक्टिस सेटमध्ये दोनच क्वेश्चन आहे, पाच मिनिटाची प्रॅक्टिस सेट आहे। काय फिफ्थ रूट ऑफ थर्टीन, म्हणजे फिफ्थ रूट ऑफ थर्टीनला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहा, कसं लिहिणार इथं बेस थर्टीन, फिफ्थ रूट म्हणजे एन्थ रूट, एन्थ रूटला काय म्हणणार, एन्थ रूटला काय म्हणायचं बेटा, एन्थ रूटला वन बाय एन म्हणणार, काय म्हणणार बेटा वन बाय एन। आता इथं काय म्हणतात फिफ्थ रूट ऑफ थर्टीन तर काय लिहिणार थर्टीनच्या डोक्यावर काय लिहिणार वन बाय फाईव्ह, थर्टीनच्या डोक्यावर वन बाय फाईव्ह, हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर फिफ्थ रूट। नेक्स्ट आहे सिक्स रूट ऑफ नाईन, याचा अर्थ काय, सिक्स रूट नाईन लिहा, नाईनच्या डोक्यावर काय लिहिणार वन बाय सिक्स, क्लिअर ओके अतिशय सोपं आहे। स्क्वेअर रूट ऑफ टू फिफ्टी सिक्स तर टू फिफ्टी सिक्स बेस आहे, ठीक आहे, आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं वन बाय टू, स्क्वेअर रूटला काय म्हणायचं
वन बाय टू क्यूब रूट ऑफ 17 कस लिहणार बेटा, 17 लिया डोखर का लिहणार क्यूब रूट 1/3। त्याच्यानंतर 8th रूट ऑफ 100 का लिहणार, 100 लिया आणि 8th रूट लिया 1/8, 8th रूट ऑफ 100। आणि 7th रूट ऑफ 30 कसं लिहिणार, 7th रूट 30 लिया आणि 1/7। हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक पहिला। आता बघूया प्रश्न क्रमांक दुसरा काय, राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ ए, काय शब्द इज आला, nth रूट ऑफ ए। nth रूट ऑफ एचा अर्थ काय होतो बेटा, nth म्हणजे nth रूट ऑफ ए, इथं दिलेलं बघा 81 1/4, याला कसं लिहिणार, nth रूट ऑफ ए मध्ये लिहा, nth रूट ऑफ ए मध्ये जर तुम्ही लिहिताय कसं लिहिणार लिहा सांगा, 1/4 nth म्हणजे काय, 1/4 असं लिहा वाटल्यास, 1/4 1/4 रूट ऑफ 81 काय लिहिणार बेटा, हा nth रूट ऑफ ए म्हणजे, ए म्हणजे बेस, तर बेस किती 81 आणि 1/4 रूट ऑफ 81। दुसरं लिहा हा स्क्वेअर, 1/2 ला काय म्हणतात, स्क्वेअर रूट ऑफ 49। त्याच्यानंतर हा 1/5 लिहा, 1/5 रूट ऑफ 15। ठीक आहे, दिसते बाळांनो। नंतर 512 डोक्यावर किती, 1/9, तर लिहा 1/9 रूट ऑफ 512। त्याच्यानंतर परत एक हा 1/19 रूट ऑफ 100। त्याच्यानंतर काय लिहिणार, 1/7 रूट ऑफ 6। म्हणजे हे दोन्ही झालेले प्रश्न बाळांनो, जर तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल, आवडलं असेल, तर तुम्ही मित्रांना सांगा, क्लासेस चालू झालेले, ऑनलाईन क्लासेस चालू झालेले, तुम्ही सुद्धा करू शकता, सगळेजण बघू शकतात ऑनलाईन लेक्चर्स। ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरसाठी आपण थोडीशी प्रतीक्षा करूया। धन्यवाद। स्टॉप।